सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, तसेच सोयाबीनला 10,000 रुपये हमी भाव देण्यात यावा. जालिंदर बुधवत व शिवसेना पदाधिकाऱ्यांची निवेदनाद्वारे बुलढाणा जिल्हा अधिकारी यांना मागणी. गेल्या 2-3 वर्षापासून परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेत आहे. यंदाही सोयाबीन सोंगणीच्या हंगामात पावसाने जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळात शेतकऱ्यांची दैना उडवली असून प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस पडल्याचेही दिसून येत आहे. या अतिवृष्टीमुळे प्रामुख्याने सोयाबीन, मका व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला मिळावा. सोयाबीनला 10,000 रुपये हमी भाव देण्यात यावा, तसेच शेतकऱ्यांना सरसगट विम्याचे पैसे देण्यात यावे. या मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात शिवसेना पदाधिकारी यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी उपजिल्हाप्रमुख संजय हांडे, विधानसभा संघटक अशोक इंगळे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, शहर प्रमुख हेमंत खेडकर, युवासेना तालुका प्रमुख निलेश राठोड, अरुण फोपाळे, युवासेना शहर प्रमुख सचिन परांडे, विजय इतवारे, गजानन हंबर्डे, दिनेश गवते, गणेश पालकर, शेषराव सावळे, मधुकर महाले, ज्ञानेश्वर दांडगे, विजय डुकरे, नंदूभाऊ देशमुख, अमोल इंगळे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा.